मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी सिडकोच्या प्रकल्पाचं काम सुरू आहे अशा प्रत्येक ठिकाणी मी जाणार आहे आणि त्या ठिकाणचं करंट स्टेटस काय आहे किंवा सध्या त्या ठिकाणी कशा प्रकारे बांधकाम सुरू आहे असं मी अपडेट तुम्हाला देईन असं मी सांगितलं होतं. आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की बामणडोंगरी रेल्वे स्टेशन असेल, कोंढवा किंवा खारकोपर रेल्वे स्टेशन, खारघर रेल्वे स्टेशन अशा अनेक ठिकाणी मी तुम्हाला अपडेट्स दिलेले आहेत. आणि आज मी आलेलो आहे कळंबोली येथील ट्रक टर्मिनेट या ठिकाणी, कारण जे काही सिडकोने जे काही स्पॉट सांगितले होते त्याच्यामध्ये वाशी ट्रक टर्मिनल आणि कळंबोली ट्रक टर्मिनल असे दोन ठिकाणचे स्पॉट सांगितले होते. वाशी ट्रक टर्मिनलमध्ये ऑलरेडी काम सुरू झालेले मित्रांनो, त्या ठिकाणी जे काही घरांचं नियोजन होतं ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तिथे मी लवकरच व्हिजिट करणार आहे. पण तत्पूर्वी जे काही कळंबोली ट्रक टर्मिनल या ठिकाणी जे काही बांधकाम होणार होतं त्या संदर्भात आज आपण अधिकची माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. चला तर आता मी एक रन आउट घेऊया, नेमकं पाहतो की मी नेमकी या ठिकाणी कुठे काम सुरू आहे आणि कशा प्रकारे काम सुरू आहे ते. चला तर आता मी जस्ट मुंबई पुणे हायवेला जो कळंबोली सर्कल लागतो, कळंबोली सर्कलला मी आहे. तुम्हाला मी इथून दाखवतो, कळंबोली सर्कलचा जो सिग्नल आहे तो बाजूला आहे आणि हा आहे सिग्नल. आणि या सिग्नलच्या बाजूला जस्ट थोडं आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ट्रक टर्मिनलकडे एक रस्ता दिसतो मित्रांनो. हा आहे कळंबोलीचा सिग्नल आणि कळंबोलीचा सिग्नल पासून मुंबई पुणे हायवेपासून थोडं आतमध्ये आल्याच्या नंतर हा आपल्याला इथून आपल्याला एंट्रन्स मिळणार आहे जे ट्रक टर्मिनल या ठिकाणी जाणार आहे. आणि आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नेमकं ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी आणि दाखवणार आहे की त्या ठिकाणी सिडकोचा प्रकल्पाचं काम कशा प्रकारे सुरू आहे ते. मित्रांनो, आपण सातत्यानं सिडकोचे जे काही प्रकल्प सुरू आहेत प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन अपडेट घेत आहोत की नेमका सिडकोच्या प्रकल्पाचा आढावा घेत आहोत आणि त्या ठिकाणचं काम कुठपर्यंत झालेलं आहे अशी आपण माहिती प्रत्येक भागातून घेत आहोत. आणि आज आपण आलो आहोत कळंबोली येथील ट्रक टर्मिनल या ठिकाणी आणि आपण जाणून घेणार आहोत की नेमकं या ठिकाणी सिडकोच्या घरांचं काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि कशा प्रकारे सुरू आहे. कारण हेच ते ठिकाण आहे मित्रांनो ज्या ठिकाणी कळंबोली ट्रक टर्मिनल असं ज्याचं नाव आहे आणि याच ठिकाणी आतमध्येच सिडकोच्या घरांचं काम होणार आहे. आतमध्येच सिडकोच्या जो गृहप्रकल्प आहे, नवीन गृहप्रकल्प, तो उभारला जाणार आहे. म्हणून अनेकांनी कमेंट्स केले होते की जो कळंबोलीचा सिडकोचा गृहप्रकल्प आहे तो कसा आहे किंवा तो नेमकं कुठे आहे हेच पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. मी तुम्हाला लोकेशन दाखवतो मित्रांनो. सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुंबई पुणे हायवे दिसतो. थोडं जर पुणे गेलात तर मुंबई पुणे हायवेचा आपल्याला हायवे लागतो आणि त्या मुंबई पुणे हायवेपासून एक्सप्रेस वेपासून थोडं आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कळंबोलीचा हा ट्रक टर्मिनल लागतो. इथूनच जो गेट आहे, मेन गेट आहे. आणि आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की नेमकं या ठिकाणी सिडकोच्या घरांचं काम कशाप्रकारे सुरू आहे ते. चला तर मित्रांनो, खरं तर या ठिकाणी मी संपूर्ण एरिया फिरून पाहिला, सगळीकडे बघितलं की नेमका सिडकोचं कुठं पत्रे लावलेले आहेत का किंवा कुठे काय असे खणाखुणा आहेत का की जेणेकरून आपल्याला समजेल की या ठिकाणी सिडकोच्या घरांचं काम सुरू आहे. पण मला अशी कुठलीही खणाखुणा दिसली नाही की ज्या ठिकाणी सिडकोच्या घरांचं काम सुरू आहे. आता वाशी ट्रक टर्मिनल, कळंबोली ट्रक टर्मिनल हेच आहे इथे कन्फर्म केलेलं आहे. पण अजूनही या ठिकाणी जे काही घरांचं काम आहे ते अद्यापही सुरू झालेलं नाही आहे. साधारणतः काही काळ लागू शकतो, त्याच्या संदर्भात मी सिडकोकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतरच मी कळंबोली ट्रक टर्मिनल येथील अपडेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. कारण आज मी याचसाठी आलो होतो की नेमकं कळंबोलीचं जे काही सिडकोचं घर प्रकल्प आहे त्याचं काम नेमकं कुठपर्यंत झालेलं आहे हेच पाहण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. पण
कुठलेही काम सुरू नसल्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणचा सिडकोचा ग्रह प्रकल्प दाखवू शकणार नाहीये. पण काही हरकत नाही मित्रांनो, मी लवकरच तो तुम्हाला दाखवेन आणि लवकरात लवकर या ठिकाणचे जे काही अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. कारण या ठिकाणी सिडकोचा प्रकल्प उभारला जाणार आहे असं वारंवार बोललं जात आहे. तर मित्रांनो, मी येथील या ठिकाणी चौकशी केली असता मला सांगण्यात आलं की हीच सिडकोची साईट आहे ज्या ठिकाणी घरांचं काम होणार आहे. जो सिडकोच्या घरांसाठी जो राखीव प्रकल्प आहे किंवा सिडकोच्या घरासाठी जो राखीव भूखंड आहे तो हाच आहे. म्हणजे हेच जागा आहे की ज्या ठिकाणी सिडकोची कामं होणार आहेत किंवा सिडकोचा गृह प्रकल्प उभारला जाणार आहे. परंतु अद्यापही त्या घरांचं काम अजूनही सुरू झालेलं नाही इथे मला स्थानिकांकडून माहिती मिळालेली आहे. म्हणून हे तर कन्फर्म झालं की याच ठिकाणी घरे बनवली जाणार आहेत. पण आता हे घरे बनवण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, येथील प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी खूप काळ लागू शकतो. आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी आपण व्हिजिट करतो, ज्या ज्या ठिकाणी घराचं काम झालेलं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी घरे रेडी आहेत त्या ठिकाणची घरे मात्र नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर आज जरी आपल्याला सिडकोचा हा प्रकल्प मला वाटतं सगळ्यात लेट प्रकल्प सुरू होणार आहे हाच मित्रांनो कळंबोली ट्रक टर्मिनल. कारण जवळजवळ ज्या ज्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे म्हणजे वाशी ट्रक टर्मिनल पासून ते तळोजा सेक्टर 39 पर्यंत सगळ्या ठिकाणी घरांचं काम सुरू झालेलं आहे. फाउंडेशन झालेलं आहे, अर्ध्या इमारती तयार झालेल्या आहेत. पण या ठिकाणी अद्यापही कुठलंही काम सुरू झालेलं नाही आहे. पण लवकरच सुरू होणार आहे असंही मला या ठिकाणी सांगण्यात आलं. तर हे होतं मित्रांनो कळंबोली ट्रक टर्मिनल येथील सिडकोच्या गृह प्रकल्पाबद्दलचा आढावा किंवा माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तर तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.